मला वाटतं ते बकरा केला का एकंदरीत भाजप आपलाच उमेदवार बकरा करायला लागला अशी एकंदरीत स्थिती आहे. आणि भाजपच्या खांद्यावर पंजा लहरवण्याची एकंदरीत मानसिकता भाजपची माझ्या मतदारसंघात आहे. आणि मला वाटते राणा कुटुंब जिल्ह्यात भाजपच ठेवायचं नाही या विचारानं एकंदरीत व्यवस्था इथे निर्माण केली. प्रवीण तायडे हा नवखा कार्यकर्ता आहे आणि अतिशय जुने कार्यकर्ते ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले, प्रचंड मेहनत घेतली. त्या साधारण कार्यकर्त्याला भाजपची सत्ता केंद्रात आणि राज्यात असताना सुद्धा निवडून आणायची ताकद ठेवत नाही ते भाजपची मोठी हार आहे. नवखे माणसं घ्यावं लागतं ज्यांनी अयोध्याच्या राम मंदिराच्या आंदोलनात सहभागी झाले, परिवार बर्बाद झाला, असे कित्येक कार्यकर्ते त्या अचलपूरमध्ये आहेत. त्यांना निवडून आणू शकत नाही भाजप एवढ्या वर्ष काम करून सुद्धा. मोठं दुर्दैव्य आहे भाजपचं. खरं तर मला वाटत नव्हतं एवढा मोठा पक्ष असं का करतं. सगळ्या देशामध्ये काँग्रेसमुक्त भारत निर्माण करण्याचा नारा मारतं आहे आणि अचलपूरमध्ये बच्चूकडूच्या द्वेषापोटी काँग्रेसयुक्त अचलपूर असा एकंदरीत भाजपचा नारा आहे.